खैरेसाहेबांना नेहमी नेहमी तेच बोलायचं त्यांना काही काम नाही त्यांना येऊन जाऊन भुमरे आणि अकना शिंदे जायसवाल हे सगळे दिसतात शेजार बोर्नार त्यांना दुसरं काही कामच नाही ना संपलेलाच विषय काय त्यांचा तिनचा ते खैरे खैरे संपलेला विषय आहे ते काय साहेब काय बोलते तुम्हाला कल्पना आहे की आता खैरे साहेबाविषयी मी काही बोलणार नाही रोज रोज तेच तेच मला एक सांगायचं की आता आपल्या पुढं आपल्याला या शहराचा जिल्ह्याचा कसा विकास करायचा कसे प्रश्न सोडायचे याच्यावर आपण चर्चा करू आता ते खैरेसाहेबार नेहमी तेच बोलायचं त्यांना काही काम नाही त्यांना येऊन जाऊन भुमरे आणि एकनाथ शिंदे जयस्वाल हे सगळे दिसतात शेजार बोलणार त्यांना दुसरं काही कामच नाही ना त्यांच्याकडे काही विकासाचा अजेंडा आहे का या शहराचा हा विकास करा जिल्ह्याचा विकास करा त्याच्यावर त्याच्यावरती आम्हाला बोलावं काय पण येऊन जाऊन तेच विषयी तेच विषयी आता लोकंसुद्धा खंडाळते ऐकू ऐकू काय तर मला असं वाटतं आता खैरे आयुष्य सोडून द्या खैरे आयुष्य म्हणजे संपलेला विषय खैरेचं नाव काढणंसुद्धा मला वाटतं आता ही दुपुडं नावसुद्धा काढणं हे उचित नाही म्हणजे खैरे संपल्या असं म्हणायचं संपलेलाच विषय काय तिनचा तिनचा ते खैरे खैरे संपलेला विषय आहे ते काय खैरेनं ह्या शिहार्याचं वाटुळं करून टाकलं मी प्रत्येक वार्डात जातो सगळ्या समस्या समस्या हे धनुष्यबाण आमचं आहे पक्षप्रमुख हे आमचेच आहेत हे फक्त तुम्ही ती करता डोंगीपणा करता असं आम्ही ढोंगीपणा जर केला असता तर आमच्या सभेला इतका जनसमुदाय जमला असता का मला हे सांगा आम दे 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 की आमच्या सभेला इतका जनसमुदाय जमला एकनाथ शिंदेसाहेबांचं मार्गदर्शन दसऱ्याचं ऐकण्यासाठी की इतिहासात ऐतिहासिक सभा झालेली आता हे ढोंगीपणा आहे काही हो मला सांगा कशाला ढोंगीपणाच म्हणते कशाला काही झालं का यांना काही येत नाही ढोंगीपणा ये करतात याच्याशिवाय त्यांचं काय मी तर म्हणतो खैरे साहेब असं काही उरलेलं नाही ज्यावेळेस सत्ता होती ज्यावेळेस जनतेनं त्यांना तीस पस्तीस वर्ष सगळ्या जिल्ह्याची संधी दिली त्यावेळेस ते काही करू शकले नाही आता थोडं शांत राहा म्हणा आम्ही काय करतो काय नाही तेवढं बघा आता बैठक जा तुम्ही काढावा घेतला पूर्ण स्मार्ट सिटीचे जे प्रोजेक्ट आहेत त्यापैकी काही महत्त्वाचा प्रोजेक्ट पाहिला तर तुमचं ऑफिस तुम दिसलं नाही म्हणजे तिथपर्यंत कॅमेरे पोहोचत नाही 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 कॅमेरे सगळीकडे पोहोचतात त्यांनी मेन मेन जे चौक आहे जे पॉईंट आहे ते सगळे कव्हर केलेले आता मा माझं ऑफिस जे दिसावं म्हणजे ते काही तिथं असं थोडंच आहे फक्त मेन चौक मेन पॉ पॉइंट जे हे कव्हर करायचं महत्त्वाचं असतं माझं ऑफिस महत्त्वाचं नाही शहरात पाणी चार पाच दिवसानंतर येतो मी शहरात पाणी चार पाच दिवसात येतं हे आम्हाला मान्य आहे हे कोणामुळे झाली ही परिस्थिती आम्हाला तेच सांगायचं नेहमी नेहमी ही परिस्थिती का उधवली कोणामुळे उद्वली मी होतं पाण्यावर बोला रस्त्यावर बोलाव कचऱ्यावर बोला लाईटावर बोला, बोला ह्या समस्या बोलाव येऊन जाऊन भुमरे गद्दार प्रदीप यसवाल गद्दार खोके अरे बस झालं नाही काय तुम्हाला जनतेने नाकारलेलं ना आहे कुठं असे खोक्यानं म्हणल्यान गद्दार म्हणल्यांना काय आमचं महत्त्व कमी होणार आहे का आमचं जर महत्त्व तुम्ही पाहिलं असेल की शिंदे साहेब शहरात आले तर किती जनसमुदाय जमवतो मुंबईला किती द्या के बाबा शिवाजी पार्कपेक्षा सीचं ग्राउंड हे डबल आहे काय कोणी हिंमत करीत नाही तुम्हाला सांगतो शेवटच्या माणसाला स्टेज दिसत नव्हतो आम्ही दिसत नव्हतो बसलेलो इतका जनसमुदाय जमला होता काय आता हे काही टीका करते मी इथं म्हणतो तुम्ही तुम्ही मीडियावाले खैरेला महत्त्व हो देऊ राहिले खैरेला मातोश्रीला विचारित सुद्धा नव्हते काय सांगा